शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा येत्या 10 जून साठी उत्तर कोकणासाठी देण्यात आलेला आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड भागात देण्यात आलेला आहे. सरासरी 30 किमी ते 40 किमी प्रति तास या वेगानेचा वाराचा वेग या कालावधीत असेल. त्यामुळे उत्तर कोकणच्या पट्ट्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या मान्सूनचा अंदाज मांडण्यात मुंबई हवामान प्रादेशिक विभागाला पुन्हा वेग आला आहे. मुसळधार पावसासाठी आता वातावरण पोषक असल्याचे स्पष्टीकरण प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईचे उपमहानिदेशक कृष्णानंद होसळकर यांनी दिले आहे. त्यामुळे मान्सूनचे अधिकृत आगमन येत्या 10 जून रोजी मुंबईत होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. या काळात वेगाने वारे वाहतील, तसेच ढगाच्या गडगडाटासह आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात मान्सूनचा अंदाज या आधीच हवामान विभागाकडून वर्त देण्यात आला होता. केरळमध्ये 1 जूनमध्ये मान्सून दाखल होईल, तर मुंबईत साधारणपणे 11 जून ही आधीच तारीख हवामान विभागाने जारी करण्यात आली होती. आता मान्सूनसाठी सकारात्मक परिस्थिती तयार झाल्याने मान्सूनचा तयार प्रवेश होत आहे अशी घोषणा हवामान विभागाकडून अधिकृत करण्यात आली आहे. मुंबईत 10 जूनला आगमन होणार आहे मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा येत्या जूनसाठी उत्तर कोकणासाठी देण्यात आलेला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड भागात देण्यात आलेला आहे.